अशा प्रकारे आपला आरोग्यदायी असा गुळाचा चहा तयार आहे। नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं कविता आज मेजवाणीमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत साखरेला पर्याय अशी गुळाची चहा। गुळ हा आरोग्यवर्धक असतो साखरेपेक्षा। बरेच जण साखर ही वर्ज्य करतात, परंतु चहा ही बहुतेकांची जमत नाही। ती कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला बघूया गुळाची चहा कशी करायची ते। गुळाच्या चहासाठी आपण पातेल्यात आधी पाणी घेणार आहोत। पाणी आणि दुधाचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात। म्हणजे काहींना अधिक दुधाची चहा आवडते तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकतात। चहा पावडर, चहा मसाला, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अद्रक गवती चहा काही वापरू शकतात। व्यवस्थित चहा उकळून घ्यायची आहे। गुळ टाकण्याची अजून काही करायची नाही आपल्याला। तुम्हाला जेवढी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही चहा छान उकळून घ्यायची आहे। काही ना अधिक प्रमाणात उकळलेली चहा आवडते तर तुम्ही त्याप्रमाणे उकळून घ्यायची आहे। चहा व्यवस्थित उकळलेली आहे, गॅस आपण ऑफ करूया। कपात किंवा ग्लासमध्ये आपल्या अंदाजानुसार गुळ आपण घ्यायचं आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। गोड आवडत असेल तर जास्त घ्या। व्यवस्थित मिक्स करून आपली गुळाची चहा तयार आहे। अशा प्रकारे आपला आरोग्यदायी असा गुळाचा चहा तयार आहे। तर मग तुम्ही बघितलं असेल खूपच साधी आणि सोपी अशी गुळाची चहा आहे। तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा मित्रांना घरी बोलवाल तर नक्कीच गुळाची चहा करणार आहात। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत गुळाची चहाची रेसिपी अवश्य शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या वेळेला।